परप्रांतीय मजुरांना आपल्या आपल्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी जे विधान माननीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेलं आहे ते अतिशय दिशाभूल करणारे आहे। आपल्याला मी सांगू इच्छितो की वेस्ट बंगालचे चीफ सेक्रेटरी राजीव सिन्हा यांनी 22 तारखेला पत्र लिहिलं होतं रेल्वे प्रशासनाला की आम्हाला 26 मेपर्यंत कोणत्याही रेल्वे गाड्या आमच्याकडे पाठवू नये असं वेस्ट बंगालच्या चीफ सेक्रेटरी पत्र लिहिलं असताना सुद्धा आज रेल्वे प्रशासनाकडनं महाराष्ट्रामध्ये 34 गाड्या पाठवण्यात आल्या जेणेकरून त्यांना महाराष्ट्राची कशी फजिती करायची अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये डाव आहे। हे वेस्ट बंगालचे चीफ सेक्रेटरी राजीव सिन्हा यांचं पत्र जे 22 तारखेला लिहिलं आहे आणि 26 तारखेपर्यंत कोणतीही गाडी पाठवू नये अशा पद्धतीचे त्यांनी त्यांना विनंती केल्यानंतरही त्यांनी मुद्दामून महाराष्ट्राची फसवणूक करण्यासाठी आज 34 गाड्या पाठवल्या आणि आज ते बाहेर सांगतायत की महाराष्ट्राने आम्ही एवढ्या गाड्या दिल्या तरी सुद्धा त्या गाड्या त्यांनी श्रमिकांना भरून पाठवल्या नाही। अशा प्रकारचा खोटारडेपणा माननीय पीयूष गोयल यांनी करू नये आणि अशा पद्धतीचं राजकारण या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये करू नये एवढीच त्यांना माझी विनंती आहे।